नमस्कार मंडळी. जगण्याच्या शर्यतीमध्ये हास्याची मॅरेथॉन घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा चार वार हास्याचा चौकार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे काळी राणी या मराठी नाटकाची टीम आणि मराठी सिनेविश्वातील काही दिग्गज मंडळी. ही मंडळी इथे येण्यामागे एक खास कारण देखील आहे, कारण ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सरांचं काळी राणी हे दिग्दर्शक म्हणून 100वं नाटक आहे, त्यासाठी सर्वप्रथम त्यांचं खूप खूप अभिनंदन. सातत्यानं 100 नाटकं दिग्दर्शित केल्याबद्दल आम्हा सर्व टीमच्या वतीनं सर तुम्हाला अभिवादन. त्याचबरोबर काळी राणी या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारी आणि सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांची निर्माती मनवा नाईक इथे आलेली आहे, तिचंही स्वागत. त्याचबरोबर विजय सरांचे खास मित्र आणि त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचे साक्षीदार म्हणून आणखी काही दिग्गज मंडळी इथे आलेली आहेत, आपण त्यांचंही स्वागत करूया. हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील एक हुकमी नाव अतुल परचुरे सर. चित्रपट मालिका नाटक सगळीकडे एकदम एनर्जेटिक वावर असणारे संजय नार्वेकर सर. अत्यंत गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री शर्वरी लोहकरे. सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मंडळी, आता आपण भेटणार आहोत अशा सांताक्लॉजना ज्यांच्याकडे फक्त गिफ्ट नाही तर विनोदाचा देशी तडका पण आहे. चला तर अनुभवूया हा तडका आणि मंचावर आमंत्रित करूया आपल्या विनोदी हास्यवीरांना. वा वा वा, चला क्रिसमसची सगळी तयारी झालेली आहे, थोड्या वेळात लोक पण येतील. अर्थेन बाय ना, अरे ते दोन ओळखीचे लोक सांताक्लॉज म्हणून बोलवले होते ते अजून आलेले नाही ना. या ओळखीच्या लोकांना आहे ना बेरोजगार म्हणून काम दिलं ना असा गैरफायदा घेतात. फोन केला पाहिजे कुठे खपलेले आहेत. आले काय असताय, कुठला वेळ दिला होता तुम्हाला, काय वेळ यायची तुमची? अरे तिथं लोकांचं स्वागत करायला तुम्ही पाहिजे, तुम्ही खुशाल निवांत येता कडे. नाही ते ट्रेनला जाम गर्दी होती ना, कसं लटकत आलो तर आमचा आम्हाला बरोबर. सांगा कारण. याला तरी वर लटकत येतं म्हणजे हात पण पुसत नाही वरती, मधल्या मध्ये असतो. गर्दी आली की डायरेक्ट तिकडे हात लागतो माहितीये. मी यांनी बुसकुट धरलाय म्हणून मी इथपर्यंत आलो, कसं तरी आम्ही कोचिंग घातलं नाही आलो कसं. इथं बाहेरच पश्चिम घातलं गैर भारी दिसत एकदम. कसं वाटतंय सांता लॉज? अरे सांता लॉज नाही, सांताक्लॉज असतो ना तो. सॉरी सॉरी, तुम्हाला बोलवून चूक केली आहे का? मी चूक केली काय? बघा असे धंदे करणार असेल ना, आत्ताच्या आत्ता चालले जागा. आम्हाला कामावर ना घेत होत आम्ही जीव द्या. अरे आये बाबा तू, तू काय माणसा लपेटतोय का असं करून? माणसा लपेटतोय ना, आम्ही गरीब आहो ना. मग ती गरिबीची ऍक्टिंग आहे. नाही, हे ऍक्टिंग मधली गरिबी दिसते तुमची. अरे हो, अरे भोंगा ताण्या तुला काय वेगळं सांगू का? अरे असं असं नका करू ना. बघा तुम्ही आहे ना, हे हे भारी हॉटेल आहे, एक नंबर भारी हॉटेल. आम्ही पहिल्यांदाच बघताव. एम एच जे पॅसिफिक, इथे ना लहान लहान मुलं येतात. आता ह्या वयात इकडे लहान लहान पोरं येतात? आपण ह्यांच्या वयाचं असताना कधीच लॉज वर गेलो नाही रे. दलिंदरांनो, तुम्हाला काय अक्कल आहे काय बोलताय तुम्ही? अरे इथे लहान लहान पोरं आई वडिलांसोबत येतात. तसं ना, लॉज नाही हॉटेल आहे, ही हॉटेल हॉटेल आहे. माझं बोलणं पूर्ण उदेच जाणार, तू मध्येच घुसून जातो. अच्छा मी मध्ये घुसलो? हो, तो नेहमी करतो तू. तर लहान लहान मुलं येतील, हा तुम्ही काय करायचंय, सांता क्लॉज बनून त्यांना असं एंटरटेन करायचं. एंटरटेन म्हणजे काय? ह्याला जमत नाही ते.
लहान पोरांच मनोरंजन करायचं असतं मनोरंजन मला बोला ना आपल्या डाव्या हाताचं मले बिल कधीतरी डावा हा धू एकदाचा खूप मळ साचलेला आहे त्याच्यावर बोलू दे ना मला बोलू दे ना रे लहान पोरं येतील तेव्हा तुम्ही सांताक्लॉज जाता तर जायचं त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या समोर असं करायचं आम्ही काय बोलतो म्हणजे हे थोडे ड्रेस आहे ना लाल लाल म्हणा असं तो सूट होत नाही म्हणजे या सांताक्रूजचा ड्रेस ना म्हणा असं जांभळा पाहिजे जांभळा तो आहे तुमच्याकडे ड्रेस जांभळा तू का वांग आहे तुला जांभळा ड्रेस पाहिजे बापाने जांभळा ड्रेस घातलेला सांताक्लॉज पाहिलाय का रे थोडी आपण कलर मध्ये व्हरायटी लाल म्हणजे कसं वाटतं मांजीच लाल असं वाटतं नको ना रे अरे अख्ख्या जगातले जे सांताक्लॉज आहेत ना ते लाल ड्रेसच घालतात तुम्हाला सांताक्लॉज ही संकल्पनाच माहिती नाही काय अरे आम्ही लेखकाचं नाव कधी वाचत नाही तर संकल्पना कुठनं वाचणार अरे मी सांताक्लॉज बद्दल सांगतोय ना सांताक्लॉज म्हणजे ख्रिसमसच्या वेळेस लहान पोरांना गिफ्ट घेऊन येणारा एक असा काल्पनिक पाहुणा काल्पनिक पाहुणा त्याला नाताळ बाबा सुद्धा म्हणतात नाताळ बाबा असं त्याला तो येतो लहान पोरांना गिफ्ट देतो चॉकलेट देतो असा असतो तो त्यांना खूप खुश करून टाकतो तर ते तुम्ही कळलं तुम्ही कोण आहे एक मिनिट हे बघा हे घसोडे आहेत ना हे घसोडे घ्या हे तुझं हे तुझं माणसं कधी पण याच्यातून गिफ्ट द्यायचे हा माणसं कधी पण येऊ शकतील ती दाढी मी शी ती लावा नीट लावा वेल तर लागेल का ना तुम्ही भयानभूत दिसतात त्याच्यात काही हे नाही नीट लावा मम्माने काय सांगितलं होतं नीट अभ्यास केला की सरप्राईज मिळणार की नाही वाव माय खूप मस्त आहे शपथ खूप भारी नाही बेबी रडायचं नाही कोण आहे कोण ओळखलं का तू सॅंटा क्लॉज आहे किती मस्त दिसताय तुम्हाला आम्ही आवडलोय काय काय नाही आता तुम्हीच म्हटलं ना किती छान दिसतो म्हणून तुम्ही नाही तुमच्या अटायर बद्दल बोलते काय हॅलो आम्ही आहे ना मी नाताल बाबा आहे तुम्ही म्हणत असाल ना तर या पोराचा मी बाबा व्हायला तयार आहे एक्सक्यूज मी काय बोलतात सॉरी मिसअंडरस्टँडिंग होती तुमची म्हणजे प्रत्येक पोरावर ते बापासारखं प्रेम करतात इकडे काय झालं तू काय करतो रे तुम्हीच तर बोलत ना नाताल बाबा नाताल बाबांच पोरांच्या आयावर प्रेम असत तुझ्या सोयीने काही ऐकतो का रे तू लहान पोरांचं प्रेम असतं ना रे सांताक्लॉज सॉरी लय इकडे या आता आहे ना जिंगल बेल गाणं म्हणा आणि गिफ्ट द्या गुच्छू गिफ्ट द्यायला गिफ्ट द्यायला गेलं जिंगल बेल गाणं म्हणा जिंगल आम्ही तयार आहोत इकडे जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे जिंगल बेल जिंगल बेल आय लव यू एक्सक्यूज मी डू यू फर्टिलायझर मॅरी विथ मी मेरी क्रिसमस यू मेरी आय लव यू मेरी क्रिसमस सॉरी माझ्या मुलाला इथे आनंदासाठी घेऊन आले ही माणसं अशी का वागतात माझ्याशी सॉरी मॅम इट वॉज अ प्रँक इट वॉज अ प्रँक कॅमेरे वगैरे लागलेले इट वॉज जस्ट दिस इज व्हेरी नॉनसेन्स सॉरी 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 इकडे अरे नाही तुम्ही जिंगल बेल नाही जिंगल चंगली बैल आहे तुम्ही मोकाट कुठले काय आता आहे ना गाणं बिना काही म्हणू नका गुच्छूप गिफ्ट द्या फक्त गिफ्ट गिफ्ट मम्मा मला हे नको गिफ्ट मला मोठं गिफ्ट पाहिजे वसाडा पाहिजे तर घे आता बरीचशी लहान लहान पोरं इथे येतील तुम्ही हा कोण माझ्या मुलाशी अशी बोलायची हिंमत कशी झाली तुमची कुठला कुठला सांता क्लॉज बोलतो बाबाची जहागीर आहे म्हणून तुम्ही मॅनेजरला बोलवा मी इथे पैसे पे केले मला माझे पैसे रिटर्न तुम्हाला काय अक्कल करे मॅनेजरला बोलवा सॉरी सॉरी नॉनसेन्स त्याला मोठं गिफ्ट पाहिजे द्या ना
तुमच्या खिशातून जाणार का? द्या मोठा गिफ्ट, गिफ्ट द्या. नाही देतो, तुम्ही अजून खूप गिफ्ट आहेत मॅडम तुमच्या. एक आहे, एक आहे, गिफ्ट देतो. एक आहे. मेरी क्रिसमस. माझ्याकडे किती गिफ्ट आहे तुला? नाही, तुम्हाला आहे ना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. मला मी शेअर म्हणणार आहे तुमच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये, मी त्याच्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी आले. नाही, थोडस एंटरटेनमेंट पाहिजे का? नाही, तुम्हाला भागी काय ना. हा, तो अर्ज किया है. इर्शाद 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 काय? आज क्यों, आज क्यों ब्लू है पानी पानी पानी? वाह वाह, क्या बात है. आज क्यों ब्लू है पानी पानी पानी? तुम मेरे दिल की धड़कन हो. एक बार, सिर्फ एक बार आजा आजा आजा. आती क्या खंडाला? कोण आहे ती माणसं? कशाला काय करायचं हे? मॅडम सॉरी सॉरी, इकडे आहे. अरे तुम्हाला मित्र म्हणून बोलवलं तर तुम्ही काय धंदे करताय रे? जेवढं जमलं तेवढं आम्ही. काय जमलं तेवढं करता? सगळी वाट लावून टाकली तुम्ही माझी. फालतूपणा करताय. नाही नाही, खरं तर वाट तुम्ही लावली. हे सगळं सँटाक्लॉजचं जे मार्केटिंग केलंय ना, ते तुम्ही केलंय. डिसेंबर महिना सुरू झाला रे, झाला की मोठमोठ्या मॉल्समध्ये, तुमच्यासारख्या हॉटेल्समध्ये असं डेकोरेशन करायचं. हे काय क्रिसमस ट्री आणि सँटाक्लॉज त्याचं प्रदर्शन मांडायचं. आणि ते कशासाठी? तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, बरोबर ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. मुलांबरोबर त्यांचे पालक त्यांना इथे घेऊन येतात आणि मग काय ह्या ना त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे खिसे खाली करता. हे बघा, हे सगळी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ना, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी म्हणून इथे येत असतो. मुळात सँटाक्लॉज ही लहान मुलांची काल्पनिक अशी लोभस्वाणी कल्पना आहे. त्यांना असं वाटत असतं की त्यांची स्वप्नपूर्ती होईल, त्यांच्या ज्या इच्छा आहेत तो सँटाक्लॉज पूर्ण करणार. म्हणून ते आनंदाने त्यांचा मोजा लपवतात, सकाळी उठून बघतात तर त्याच्याजवळ आपल्याला एक गिफ्ट मिळतं. ह्या सगळ्या लहान मुलांच्या कल्पना असतात. आणि तुम्ही काय केलं? आमच्याकडनं बक्कळ पैसे लुबाडता आणि त्याच्या नावाखाली काय हे सँटाक्लॉज उभे करता. याने काय आनंद मिळणार आहे आमच्या मुलांना? नॉनसेन्स. दत्तू, हे सगळे गिफ्ट ठेवून दे, आपल्याला नाही पाहिजेत गिफ्ट. आपण घरी जाऊया, आपण घरी जाऊन मोजा ठेवूया, उद्या सकाळी आपल्याला सँटाक्लॉज गिफ्ट देणार. ओके, येस, मम्मा सांगते ना, मम्मावर विश्वास ठेवायचा. ओके, अरे मी मेल करते, मला माझे सगळे पैसे रिटर्न. हो हो, चल बाळा, ऐक ना, हे गार्डन मध्ये खेळायला घेऊन जाणार. नाही, जे जमलं ते केलं, आमचा तेवढा परडी देऊन टाक. नाही असं नको ना, काय तसं काय आम्ही फुकट काम केलेलं नाही. एवढं जमलं तेवढं केलेलं आहे का? नाही, परडे परडे मारू का? ऐक ना, अरे थांब, मारू का? मस्त आला परफॉर्मन्स. मला असं वाटतं की विनोदाबरोबर एक छोटंसं काहीतरी आठवणीत ठेवायला किंवा त्याच्यापासून काहीतरी शिकायलासुद्धा तुम्ही काहीतरी आम्हाला दिलं, ऑडियन्सला दिलं, त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि हे दोन सँटाक्लॉज अशक्य होते. तुमच्या तिघांची एनर्जी पण छान होती. दत्तू मस्त, श्यामदादा मस्त, मजा आली. अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं आमचं हे सँटाक्लॉज? अतुल विशेष एक्सायटेड आहे अरुणबद्दल बोलताना. त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय मिश्किल भावासकट. नाही, खूप मजा आली. मी अरुण आणि प्रसादनी मला वाटतं पहिलं नाटक केलं होतं, भ्रमाचा भोपळा. मुंबईत आल्यानंतर प्रसादचं पहिलं नाटक, पण अत्यंत सिनियर आमचे ॲक्टर राजा गोसावींना सुद्धा असं वाटलं की आपण प्रसाद पुढे थोडी ज्युनियर आहोत, इतका त्याचा दबदबा तेव्हापासून होता. आपल्याला अरुण बद्दल बोलायचंय. गमतीचा भाग सोडा, अरुण तुझी एनर्जी कमाल आहे. आणि तू तुम्ही आणि मोरेनी दो खऱ्या अर्थाने सँटाला युनिव्हर्सल बनवलात, कारण या भाषेत बोलणारा सँटा फक्त आपल्याकडेच असू शकतो आणि तो तुम्हीच दोघं करू शकता. आणि नुसतं मला वाटतं ही संधी फक्त या स्किटबद्दल बोलण्याची नाही आहे, तर गेले 4 वर्ष तुम्ही जे लोकांना हसवत आहे त्याच्याबद्दल आहे. म्हणजे लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा इमेज जे हा एक भाग बनला आहे की रात्री आम्हाला जाऊन आज 4 दिवस आहेत ना, ते 4 दिवस आम्हाला हे बघायचं आहे, हे लोकांना जे वाटतं त्याच्यात तुम्ही खरंच बाजी मारली तसं मला वाटतं, कारण हे खरंच सोपं काम नाही. आणि रसिका, श्याम, दत्तू सगळ्यांनी तुम्ही फॅन्टॅस्टिक काम केलं. आणि तुम्ही सगळेच कलाकार अतिशय बखूबी करताय आणि खूप वर्ष करताय. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, विशेष म्हणजे सचिन गोस्वामी, सचिन मोटे, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू दादा.
संगीताच्या विश्वविक्रमामध्ये पोहोचली आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. तिथे विक्रमासोबतच हास्याचे फटाके सुद्धा नक्कीच फुटतील. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेशचा कुशाल सुंदर राजपूत, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौघुले यांना. नमस्कार. आपला नवा दत्तुरमेकर जी, क्या बात है. अरे तुम्ही सलग 72 तास तबला वादनाचा विश्वविक्रम करणार आहे. सगळी तयारी झालेली आहे. गर्दी बघा केवढी जमलेली आहे. हो म्हणजे मला खरंच कल्पना नाही हो, मला खर तर कुणी कुत्र ओळखत नाही. खरं तर सांगायचं, खरंच सांगतो मी तुम्हाला, माझ्यासाठी आज एवढी गर्दी बघून मला खरंच मी ओव्हरवेल्म झालेलो आहे. अरे क्या बात. शेवटी काय माहितीये का, कलाकाराची कला असते ना ती रसिक प्रेक्षक खेचून आणतेच, हे आज झालेलं आहे. ते ठीक आहे, पण ही गर्दी तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला प्रोत्साहन द्यायला रील स्टार आणि सोशल मीडिया सेन्सेशन मोना डार्लिंग या त्या येणार त्यांच्यासाठी ही गर्दी. अच्छा, हे जे हजारो लोक जमले ते त्यांच्यासाठी जमले. अरे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. काय सांगता, माहिती जे स्पॉन्सर आहेत ना ते त्यांच्यामुळेच मिळालेले. अरे बाप, तुम्हाला सांगतो यांच्यामुळे ना असं पत्रकार मीडिया तुम्हाला असं डोक्यावर घेतील तुमच्या विक्रमाला. खरंच माझं होईल. अरे होणार म्हणजे त्यासाठी खरं तर हा विक्रम करतोय मी, कारण कुत्र ओळखत नाही मला म्हणून. नमस्कार दत्तुरमेकर साहेब, सगळी कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. मॅडम ना बोलव, तुम्ही त्यांना जास्त वेळ नाहीये म्हणून. चालेल. यस यस मॅडम. मॅडम सगळं मॅडम या. मॅडम मॅडम मॅडम, बाप तुम्ही आल्या इथे आमच्या या छोट्याशा गावात. तुमचं गैर गैर स्वागत. वा गैर स्वागत. पडाल पडाल पडाल. म्हणजे खूप मोठा फॅन आहे बा तुमच्या मी. मॅडम कसा झाला प्रवास? गुड गुड, इट वॉज गुड. आमच्या गावात तुम्ही थांबले ते हॉटेल वगैरे ठीक आहे ना? या या, इट वॉज नाईस, इट वॉज नाईस. बट क्यूटी बाई तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण जो झोपतो ना तो बेड असतो ना, त्याच्यावर ते टॉवेल असतं ना, त्याच्यावर ना पिस्ताची बर्फी ठेवली होती. सो ती मी खाल्ली पण बुळबुळीत होती. आय डोंट लाईक इट, आय टोटली डोंट लाईक इट, आय टेल यू. पिस्त्याची बर्फी होती? या खाणे डे. मॅडम ने ना मेडिफिक्स साबण खाल्लाय सकाळी. आम्ही 5 स्टार मध्ये असतो ना जनरली, त्यांना माहित नाही की असं नॉर्मल हॉटेल्स मध्ये काय असतं. साबूची वडी खाल्ली? ओ माय गॉड, माय गॉड, मी तुम्ही मला आता सांगता नॉनसेन्स. मॅडम गेट लॉस्ट, गेट आउट. सिक्युरिटी पाय, यू नो मी जेव्हा ती पिस्ता समजून ते साबूची वडी खाल्ली ना, त्याच्यानंतरचा एक तास मी जेव्हा बोलत होते ना ते असे बबल्स येत होते तोंडातून, आणि म्हणजे तोंडातून बबल्स येत होते ना तर ते आजूबाजूची चिल्ली पिल्ली ओ जादूचे प्रयोग करून हसत होते. आता पण मी पाणी प्यायले तर 1-2 पुटुक पुटुक बबल येतात. कोण आहे ही? अरे कुणाला आणलाय आपण? बुद्धी मॅटर्निटी लीव्ह वर गेली आहे काहीची. असं नका बोलू. अरे पिस्ता बर्फी? अरे नाही असं नसतं, खूप मोठ्या स्टार आहेत. अरे पण पिस्ता बर्फी म्हणून साबण खाल्ला हे लॉजिकच नाही काही. याच्या विक्रमाला जर मीडिया कव्हरेज हवं असेल ना तर यांना सहन करावं लागेल. अरे पण हे तुमच आहे यार, मी ओळख करून देतो. पण सुरुवात ही असेल तर मग पुढे काय होईल आपलं? हे काही नाही होत. मॅडम 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 ओळख करून देतो. हे ना आज 72 तास सलग 72 तास तबला वादनाचा विश्वविक्रम करणार. आय नो हिम, आय नो हिम. माझ्याबद्दल काल मी तुमचं व्हिडिओ बघितलं. राईट राईट मॅनेजर, तुम्ही तेच ना धत्तेरी माकी? धत्तेरी माकी नाही हो, दत्तुरमेकर असं आडनाव आहे. धत्तेरी माकी कुठून आणलं? मॅडमचा जरा नावांचा थोडा गोंधळ आहे, अर्थ वेगवेगळे होतात ना. धत्तेरी बाकी काही नाही. येस हेच मी. सो क्यूट. हो हो sorts of then I like oh so hey manager he teach
आहे ना ते बटला आणि गड्डा तबला आणि डग्गा असं म्हणतात त्याला बटला आणि बेसिकचा थोडा प्रॉब्लेम दिसतो यांचा नाही मॅडम कसं आहे घाईघाईत बेसिक शिकायचंच राहिल्या बाकी सगळं शिकलेले आहेत त्या मॅनेजर हा मॅडम हे काळो काळो काय आहे मध्ये त्याला शाही म्हणतात ओ ही अशी शाही फेकली की असं ठीक आहे करा काही प्रॉब्लेम नाही करा करा तोंडाने नाही याने आलं तुम्ही तोंडाने काढताय याने हा आपल्याला सिड्यूस करून काहीच उपयोग नाहीये तुम्ही जनरल असा येतो आवाज तो त्याच्यात एवढं करणार तुम्हाला आजसाठी काही लागेल ना तर प्लीज मला सांगा हो अगदी 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 मी तुमच्यासाठी जीवच रान करीन बापरे नाही तसलं काही नको नाही मला प्रोत्साहन असं म्हणणं कार्यक्रमाला सुरुवात करूया तर रसिकांनो तर आज आपल्या इथे मोना डार्लिंग आलेले आहेत त्यांचे गैरे गैरे स्वागत आणि इथे दत्तूर मेकरजी यांचा सत्कार आता मोना डार्लिंग जी करणार आहेत मोना डार्लिंग जी माझा सत्कार करणार मी त्यांना कसं देता तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे मला द्यायला पाहिजे कसा पंच टाकला हा समोर होता टकला म्हणून मी पंच टाकला आहे की नाही एकदम पुलं आणि ब्रिजेच्या लेवलचा पंच बस करा यार बंद करा स्किट बंद करा कुणाचं नाव घेते ही अरे कुणाचं नाव घेते पुलं आणि ब्रिज असा विनोद करते ते समोर कोण आले बघ यार 100 वा नाटक आहे त्यांचं कळलं का तू एवढा मोठा माणूस इकडे आला आणि पुलांवर असे विनोद करता तुम्ही नाही नाही असं नका करू हो मुलं आमचे दैवत आहे दैवत आहे तुला आमचे पण दैवत आहे मग सांगा बघू तुला शिकवेन चांगला जडा तुला पापाचा भरला घडा कशात आहे कुठल्या नाटकात आहे यदा कदाचित यांची अक्कल यांची अक्कल यदा कदाचित मध्ये येते अहो नाही नाही यदा कदाचित नाही ती फुलराणी मधला आहे ते हा म्हणजे ती फुलराणी मूळचं पिग्मेलियन मग बर्नार्ड शॉ आणि माय फेअर लेडी आणि मग आपल्याकडे ती फुलराणी असं आहे ते तुम्हाला बरीच माहिती आहे हो हा माझा अभ्यास आहे ना मला केंकरे सरांची पण बरीच नाटकं माहिती आहेत मुळात मला संगीताचाही अभ्यास आहे म्हणजे एक ताल म्हणू नका म्हणजे तीन ताल म्हणू नका ती तीना दिना दिना रूपक म्हणू नका असे मला तालांची पण माहिती बरीच माहिती आहे तुम्हाला कशी काय एवढी माहिती तुम्हाला नाही माझा अभ्यास आहे ना त्यावर म्हणजे काय न नाट्य आणि तात्कालीन प्रायोगिक सादरीकरणाचे आणि तथा म्हणजे तंतुवाद्य तालवाद्यांचे नाट्य भाव विश्वावर होणारे परिणाम यांचा सांगोपांगो विश्लेषण आणि विवेचन असा माझा प्रबंध आहे हो पण तुम्ही अख्खा प्रबंध का सांगितलात शीर्षकच सांगायचं ना नाही हे शीर्षकच आहे प्रबंध 1206 पानांचा आहे काय सांगताय काय एवढा मोठा एवढं तुम्ही लिहिलेलं आहे मग ह्यांच्याकडे काय करताय तुम्ही पीए म्हणून काम करताय तुम्ही कमाल करताय का करताय हे सगळं पैसे किती पगार देतात असा 10.5 लाख रुपये महिना 10.5 लाख पगार आहे 10.5 लाख रुपये पगार आहे आता मला आता मला सांगा 25,000 रुपये महिना घेऊन मूर्खासारखं इतरांवर हसण्यापेक्षा 10.5 लाख रुपये महिना घेऊन यांचा बावळटपणा जोपासणं हुशारीचं नाही का यार पाया पडतो तुमच्या कमाल हात आहे म्हणजे तुम्ही यशस्वी पुरुष आहात या जगात मला सांगतो मी मॅनेजर झालंय तुमचं हा मॅडम झालंय का म्हणजे मी ह्याचे पैसे देते का तुम्हाला आय एम सो सॉरी खूप गप्पा मारता जिकडे तिकडे ह्याचे पैसे देते पेपर द्या नॉनसेन्स हा सॉरी मॅडम सॉरी हे पेपर मॅडमनी तुमच्याबद्दल 2 शब्द लिहिले आहेत माझ्याबद्दल लिहिले हा क्या बात आहे भाग्यच आहे माझं एवढं तयारी खरं तर कोणी करत नाही हॅलो एव्हरीवन हॅलो मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग इथे मला बोलावलं त्यासाठी एमएचजे
कालीचरण कमीत कमी चे आभार कोण आहे एमएच जे कालीचरण कमीत कमी कोण आहे मॅडम मॅडम कालीचरण कमीत कमी नाही येते कल्चरल कमिटी असं अरे खूप झालं अरे काय बोलतोय हे भाई कल्चरल कमिटीला कालीचरण कमीत कमी काही गरजच नाही रे आई एम सो सॉरी माय बॅड धोतर धर तिला सांगा हिचा बाप धोतर धर असं नको बोलू धतुर्मेकर नाव आहे ना नसेल तर अहो एवढंच म्हणा मोकळा म्हणा कशाला पाहिजे धोतर धोतर पाहिजे हां हां प्लीज कंटिन्यू करा वर्ल्ड रेकॉर्ड करायला हे आलेले आहेत त्यांची फॅमिली म्युझिकशी जुळलेली गेलेली आहे आम्ही बाहेर आहोत जुळली गेलेली आहे हे शब्द तिचे लिहिलेले जाऊ द्या ना यु नो हिज मदर मुखवास आणि बाबा बुलबुल भडंग वाजवायचे कुणाचा भडंग माझा बाप मुखवास वाजवायचा नाही पखवाज वाज पखवाज वाजवायचा तो मुखवाज वाजणार आहे बडीश भातात घेऊन कुच्चू कुच्चू वाजणार आहे वाटेल ते बोलताय यार माझे बाबा बुलबुल भडंग नाही बुलबुल तरंग गायताय भडंग कधी वाजते का रस्त्यावर चरणारी बकरी आणली असती चाललं असते हिला कशाला आणलं ते कळत नाही काय करताय तुम्ही राहू द्या स्पॉन्सरनी पैसे दिले अरे हो पण असं नाही ना संपतंय भाषण तुम्ही काळजी करू नका मॅडम मॅडम संपवा हे सर जे आहेत ते सर यांना मी देऊ इच्छिते थँक्यू थँक्यू बेस्ट ऑफ लक तर अशी का परत आपण आता मूळ कार्यक्रमाला सुरुवात करतोय वा पंडितजी करायची सुरुवात हो हो करे चला वाजवा काय हे हलवा ना जरा हे काय टेबल आहे का ते सॉरी सॉरी हे काय केलं हे काय केलं काय केलं अरे हे काय केलं हे कशाला टाकलं ती बॉडी लोशन आहे आपण जेव्हा पावडर लावतो ना स्किन आपली ड्राय होते यु नो बॉडी लोशन ने एकदम सॉफ्ट सॉफ्ट माझ्यासारखी अरे पण हे माझ्या थोबड्याला नाही लावायला घेतलंय हे मला तबल्याला लावायचं या चामड्याला लावायचंय ओ याला काय मॅनेजर काय काय द्या 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 अरे लेडीज तो हे नाही लावून चालणार का पण बघा ना याची पण स्किन किती फाटली आहे अरे यार सांगा ना याला याला काय पण ब्रॅकेट्स आले अरे नाही सांगितलं ना नाही सांगितलं ऐकत नाही का तुम्ही मॅडम त्यांना सुरू प्लीज जरा सांगा तयार आहे सगळे मी आता सुरू करतो कम ऑन एवरीवन ओके टाइमर टाइमर रेडी 1 2 3 अरे नको ना बघा बेट नको ना करू ह्या सांगा ना त्यांना सांगा ना ती मोकळी राहते ना स्पेस कम ऑन एव्हरीवन गरज नाही त्याची कम ऑन नको नको ये नाही नाही अरे अरे मॅडम जे काय मधून नाही चुक रे घाण दिसतय घाण दिसतय तू मूर्खास मॅडम आली कशाला मी मला करू दे नाही घरी पाठवा नको तुम्ही वाजवत होतात ना माझ्या रगा रगा डान्स झाला दिला जरा त्यांच्यावरती रगा रगा तुम्हाला सांगते ती चार्जिंगला लावा काय केलं तुम्ही
टाइमर कशाला उठवलं? ते चार्जिंगला लावायचंय ना. कशाला? अरे तुम्ही 72 आवर्स बसणार तिथे, ते चालू राहणार घड्याळ, तर ते चार्जिंग जाईल ना. मस्त मस्त कॉन्सेप्ट होती. फक्त धत तेरे माकी या एका पंच साडीत तुझं नाव धत्तुरमेकर ठेवणं, याच्यात तुझा लेखक म्हणजे गाढा दिसतो तुझ्यातला लेखक. वा वा, फार मजा आली. शिवा मस्त नेहमीप्रमाणे फॅन्टॅस्टिक. श्याम व्हेरी एनर्जेटिक, मजा आली. ओमकार, तुझा पगार ऐकल्यानंतर असं वाटतं हे सगळं सोडावं आणि कोणतरी मोना डार्लिंग पकडावी, पण ती काय नाही आमच्या आयुष्यात, हरकत नाही. एन्जॉय, मजा आली, खूप मजा. संजय दादा, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? मस्त मजा आली. समीर, तू चांगलं करतोस, माहितीच आहे. अगदी आपण एकांकिका स्पर्धेपासून बघत आलोय, त्यामुळे तुला मी शाबासकी देणं हे चुकीचं आहे. मी खरं यांच्याबद्दल बोलून, त्या मुलीने पण छान केलं. शिवा, खूप डिटेलिंग केलं होतंस, त्याबद्दल तुला दादा आणि तुम्हा दोघांनाही. म्हणजे टीमवर्क आहेच, सगळ्या सिंहाचा वाटा समीरचा असला तरी तुमचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. फार छान, थँक्यू दादा. मंडळी, सासू सुनांची तिकडी देवदर्शनानंतर गेली आहे एका झपाटलेल्या विश्रामगृहात. बघूया तिथे काय धमाल घडते ते. चेते, पर पोटऱ्यांमध्ये गोळ्या आले ग माझ्या बायाचे, परत तुकडे पडले चालून चालून. ऐक, बोट मोडी तिथं, जरा बोट मोडी. तुझे पण हात दुखत असतील ना. आई ना, केवढ्याने ढकलत होते ग तू बाई. आई ग बाई माझी. चापा चापा, एकमेकींना चेप परत बसा. उठा, लाजा वाटू दे ग एवढ्या तरण्या त्याट्या पोरी आहेत आणि आयाने हुई करतायत. हे उठ, चल जा भितडा चाली चालायला लाग डोंगर परत. मारतय आया, अंग दुखतय. तू यमेजुबाच डोंगर बाया, अंग पार तू काय लागलंय. आय ग आय ग, कंबर नाही दुखते बाया. तू आज सांगते ना मे काय करीता, आई काय करीता पडल्या असत ना आता उलट्या पालट्या. नाही ग बाया, अगं तू सोप्याची सवय झाली ना, मला वाटलं सोपाच आहे. कंबर दुखतीये ग आई. आई आई, किती करताय हो, किती करताय. तुमचीच कंबर दुखतीये का आई? तरी बरं चार पायऱ्या खाली उतरून फतकल मारून बसत होतात. उलट माझे हात दुखतायत आई, तुम्हाला उठवून उठवून. बोला ग बोला, तू तर काय अमरपट्टाच घेऊन आली आहेस ना, कधी काय म्हातारी होणारच नाही आहेस. खेकड्यासारखे पाय होतील ना मग कळल तुला. खेकड्याच्या पायाची बळाया. खाली झोप जा, मला झोपू दे. मी काय म्हणते आई, तुमच्या शरीराला ना तिथं सोफ्यावर अंग टाकायची अशी सवय झाली ना, काय खाटेचा जीव घेता. नाही म्हणजे खाली झोपा, आम्ही दोघी मिळून झोपतो ना खाट. नाही खाली झोपाय होणार, तुम्ही झोपा खाली, जा उठ पटकन. ठीक आहे ठीक आहे आई, तुम्ही वरच झोपा. बाया तुम्ही खाली झोपले आणि तुम्हाला उठायचं म्हणलं तर पारी एका खरा उंड मारायला लागन. चेते ते नाही करस म्हणती गृहात, तो बैल असतोय असा असा गोल 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 गोल. नमे उगा लय करू नको, सा आधीच सांगते. काय दातडी चकती ग, मला दे अंगाव टाक, काहीतरी अंगाव टाक. फॅन टाकू काही आई ना. चेते, तो खालचा काउंटर वाला दादा काय सांगत होता माहितीये का? काय तो म्हणला, काय ना आपण झोपलो ना की एक आवाज येतोय आणि ते विचारतात झोपले का, आणि आपण नाही म्हणलो ना तर ते आपल्याला म्हणतात का चल माझ्या सोबत.
आणि हो म्हणालो तर हो म्हणलं तर डायरेक्ट खांद्या उचलते नेते आपल्याला डायरेक्ट तिकडं मैदानात टाकत आहे आणि पर जीव जाईस तर कुस्ती खेळत आहे ते कोण असत ते ते काहीतरी म्हणत होते का होल्या पहलवाने ते खाटकाच भूते म्हणे त्याला खाट लई प्यारी होती ते खाटावर झोपलं तिथंच मी आलो ते भूत येत इथं आपल्या आईनं तर सोफा प्रिय आहे माई गेल्यावर आईचा सोफा पेलवान होणार फावड बंद करून झोपा जरा गप्पांनी ए म्हातारे झोपलीस का ग असू शकतो ना कसा हे माता रे खाटेवर कशाला झोपते खाली तरी बोलते की पाणी द्यायला आलोय पाणी घेणार काय पाणी खिडकीत ते वॉचमॅनने खाली गेट लॉक केलाय ना म्हणून म्हणजे असं म्हणतात की होल्या भूत खाटावर झोपलेल्या माणसाला उचलून घेऊन जातो हा हो म्हणून तर खाली गेट लॉक केलाय ना पण आता मग तू थांब तूच कर नाही हा तुम्ही थांबा ना नाही मला सातव्या माळ्यावर जायचं पाणी द्यायला हा दुसरा माळा आहे तशी मी येतो चला जाऊ दे त्यांच्या खुशीत गेले असते कप्तान असं घेतलं असतं मला मिठीत त्यांनी मला आठवण येते फोन कर ना त्यांना म्हणजे फोन घ्या फोन ताय हॅलो मामांजी हॅलो हा बेटा काय ग एवढ्या रात्री फोन केला
मां म्हणजे काय नाही, आम्ही ते मेजोबाच्या दर्शनाला गेलतो ना. आलं बारी केलं बाई. हा ते झालंच, ते पाय दुखायला लागले ना आमचे. मग म्हणलं आता घरोपत्र गायला जायचं म्हणून इथे एक हॉटेल सापडलं तर तिथे हॉटेलात थांबलोय आम्ही. चांगलं झालं बाई. नाही चांगलंय पण ऐका ना मामांजी, या हॉटेला मध्ये भूत आहेत. काय आई घाबरलेत भूत आहेत. अरे काय बावळट पोरी आहे का तुम्ही. अरे भूत बीत काय आजच खाते. हा कुठं आहे माझं गठुड. दे बर वणीला दे. पहिल्यांदा वणी म्हणाल. अगं बावळट पोर हा द्या ना वणीला. हॅलो हॅलो धनी. हॅलो धनी मला लय भीती वाटते. मला तुमच्या खुशी द्यायचं. ओ हॅलो धनी एक भूत आहे. अरे ठेव फोन. सुंदर नेहमीप्रमाणे छान परफॉर्मन्स. बघू हा सर असे काय म्हणतात. सई भारी. मला असं वाटलं की मी लगेच कनेक्ट झाले कारण तुम्ही जिथे आधी गोष्ट सोडली होती तिथूनच सुरू केली आणि त्याच्यामुळे आमचा कनेक्ट एकदम इमिडिएटली वाढला. चेतू मला असं वाटतं ह्या मंचावर साडी नेसून स्टंट करणारी तू एकमेव आहेस आणि नेहमीच तुझे स्टंट्स बघण्यासारखे असतात. आज पण होते वने. आज मामनजी दोन शब्द चांगलं बोलले मला हायसं वाटलं. प्रेक्षक म्हणून मी सुखावली आज. खरं तर मजा आली. मी खूप एन्जॉय केलं. मस्त. मंडळी काळी राणी हे नाटक आणि विजय केंकरे सरांच्या निमित्तानं काही दिग्गज मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम अतुल दादा तुमच्याकडे येते. विजय केंकरे सरांचे तुम्ही खास मित्र आहात. 1982 सालापासून तुम्ही त्यांना छान ओळखता. नाट्यक्षेत्रात कलावंत म्हणून तुम्ही ओळखताच पण माणूस म्हणूनही तुम्ही त्यांना खूपच छान ओळखता. त्याविषयी काय सांगाल. माझ्यापेक्षा विजय थोडासा मोठा आहे पण जेव्हा माझी आणि विजयची भेट झाली तेव्हा मी चाचपडत होतो. मी जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडलो होतो. याच्यापुढे काय करायचं माहीत नव्हतं. नाटकात करिअर करायची म्हणजे नक्की काय करायचं किंवा नाटकात नाही करिअर करायची तर दुसरं काय, कारण दुसरं काहीच येत नाही. अशा वेळेला करायचं काय हा एक प्रश्न असतो. आणि अशा वेळेला आपल्या आजूबाजूला विजय केंकरेंसारखी माणसं असणं हे फार फायद्याचं ठरतं. कारण काय करावंपेक्षासुद्धा काय करू नये हे सांगणारी माणसं तुमच्या आजूबाजूला असली ना, मला वाटतं तुम्हाला निर्णय घेणंसुद्धा फार सोपं पडतं. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. विजयचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन असं वेगळं काढता नाही येणार, कारण प्रत्येक टप्प्यावर तो बरोबर होताच. मी त्याच्याबरोबर फार नाटकं नाही केली, 2-3 नाटकं केली, पण मला वाटतं की माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं नाटक वा गुरु हे नाटक मी त्याच्याबरोबर केलं. कुठल्याही क्षणी फोन उचलून कुठलाही प्रश्न पडला तर आपण त्याला फोन करू शकतो आणि त्याचं उत्तर मला मिळेल. मला नाही, खरं तर विजय इतका जगन मित्र आहे की उद्या तू फोन केलास किंवा आणि कोणी फोन केला, ओळख नसली तरी विजय 15 मिनिटं बोलेल त्याची. म्हणजे ओळखीच्या माणसांची किती बोलत असेल विचार कर. पण मला विजयचं चांगला दिग्दर्शक म्हणून असं वाटतं की तो तुम्हाला पूर्ण उभा देतो नट म्हणून. आणि मुभा देतो म्हणजे काय, नाटकाला 4 दिवस असताना सगळं बाजूचं नको ते काढून टाकतो. म्हणजे तुम्हाला सगळं करायला देतो आणि त्याला पाहिजे तेवढंच ठेवतो. पण तो तुम्हाला मुभा देतो, तुम्हाला विचार करण्याची मुभा देतो आणि तो तुम्हाला मार्ग दाखवतो. म्हणजे शिक्षकाचं काम काय की तुम्हाला मार्ग दाखवणं, तुमच्यासारखं करून दाखवणं नाही. ते विजय कधीच करत नाही आणि ते मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग सापडायला फार मदत होते आणि ते मला वाटतं विजयचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्याच नाही तर विजयबरोबर काम केलेल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मुलाच्या, मुलीच्या किंवा त्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. जगन मित्र म्हणाला त्यात सगळं झालं खरंच. संजय दादा तुम्ही विजय सरांच्या 5 नाटकांमध्ये काम केलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल आणि या त्यांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल. सर्वात पहिलं म्हणजे विजयचं मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं की ह्याची आपण नोंद घ्यायला हवी की एवढी नाटकं कोणी दिग्दर्शित केली आहेत का. हे गिनीज किंवा लिमका इथे आपल्या ह्या मित्राचं, आपल्या या दिग्दर्शकाचं नाव जावं हे देशासाठी महत्त्वाचं आहे. देशाला अभिमाना जर असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की कोणीतरी पुढाकार घेऊन ते करायला हवं. हे
गोष्ट. आणि दुसरी म्हणजे तो विद्वान दिग्दर्शक आहे, तो हुशार दिग्दर्शक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याशिवाय 100 नाटकं झाली नसती. 100 नाटकं म्हणजे जर ॲव्हरेज आपण धरलं तर 2.5 तासाचं एक नाटक म्हणजे 230 तास लोकांचं मनोरंजन केलं आहे वेगवेगळ्या विषयात. हे क्रेडिटेबल आहे त्याबद्दल खरंच. थँक्यू दादा. मनवा, काळी राणीमध्ये तुझी मध्यवर्ती भूमिका आहे, त्याविषयी आणि अर्थातच सरांबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील? माझ्या वाटेला एक वेगळा विजय केंकरे अगदी सुरुवातीपासून आला. ही इज बीन अ फॅमिली मेंबर फॉर मी. विजयदादाचं पहिलं नाटक ओथेलो तेव्हा मी अगदीच लहान होते, पण त्याच्या रिहर्सल्स मी अटेंड केल्या होत्या माझ्या आई वडिलांबरोबर. आणि तिथून इट टुक मी 99 प्लेज टू गेट कास्ट इन हिज प्ले. आणि काळी राणी हे नाटक करताना त्यांनी मला करशील का नाटकात, हो एवढाच प्रोसेस झाला. म्हणजे स्क्रिप्ट काय आहे, रोल काय वगैरे विचारलंच नव्हतं. इंटरेस्टिंगली काळी राणी हे नाटक 80s फिल्मी जगाबद्दल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोड्युसर, रायटर, ॲक्टर्स, ज्युनियर आर्टिस्ट वगैरे ही सगळी मंडळी तुम्हाला स्टेजवरती बघायला मिळतात. सो इट्स अ फिल्म ऑन स्टेज. तर तो एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न विजयदादाने केला आणि तो सक्सेसफुली केला, कारण ऑडियन्स बघितल्यावर म्हणतायत की हा पिक्चर देखाय असे लागताय. सो त्या नाटकामध्ये गाणी आहेत, डान्स आहेत, त्याच्यामध्ये एक थ्रिलर इफेक्ट आहे, एक लव्ह स्टोरी आहे. तर तो ॲक्शन पॅक्ड असं ते नाटक आहे आणि कदाचित म्हणूनच ते त्याचं 100वं इम्पॉर्टंट नाटक ठरलेलं आहे, रत्नाकर मतकरी लिखित. विजयदादा माझ्यासाठी एक आयुष्यभर फॅमिली मेंबर होता, पण या नाटकाच्या निमित्ताने मला तो गुरु म्हणून भेटला. आणि आय थिंक आय एम प्रिव्हिलेज्ड की एक फॅमिली मेंबर टू एक गुरु असा विजयदादा माझ्याकडे आहे. ये बात क्या बात है मनवा, वेल सेड. शर्वरीताई, तू देखील कारण खूप नाटकांमध्ये काम केलेलं आहेस, त्यांच्या काय सांगशील? माझं कर्तृत्व इतकंच आहे की मी त्यांच्याबरोबर 7 नाटकं केली आणि ती सलग केली, त्याच्या पलीकडे काही नाही. विजय काका हे किती थोर कलावंत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त त्यांना माहिती नाही आहे अनफॉर्च्युनेटली, आणि विच इज अ गुड थिंग. मला असं वाटतं की ते एक उत्तम कलाकार आहेतच, पण त्याचसोबत एक खूप ही इज अ व्हेरी हम्बल पर्सन. डाऊन टू अर्थ ही टर्म मला वाटतं खूप छोटी आहे त्यांच्यासाठी, आपल्याला एक वेगळी टर्म निर्माण करावी लागेल. आणि ॲज आय सेड 7 नाटकं केलेली आहेत त्यांच्यासोबत, त्यामुळे आणि माझ्यासाठी ते वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी. ही इज माय गायडिंग एंजल, त्यामुळे मला तेवढा हक्क आहे की मी त्यांना जाऊन सांगू शकते की काका आमच्या सिरियलमधले 2 पोरं आहेत, त्यांना जरा पाठवू का? हो पाठव की बिंदास. असं करत करत मी खूप कलाकारांना त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. आणि काही दिवसांनी मला फोन येतो की शर्वरीताई मी पुढच्या नाटकात काम करते हा विजय काकांच्या. सो इट इज सो गुड. असं नाही आहे की फक्त येतात, भेट होते आणि बघू पुढचं पुढे, तसं नाही आहे. ही जनरेट्स वर्क अँड ही सीज टू इट की त्यांना काम मिळतं आहे आणि दे आर सॅटिस्फाईड. सो इट इज अ व्हेरी बिग थिंग. थँक्यू काका, थँक्यू सो मच सगळ्यांच्या वतीने. वैजय दादा तुमच्याकडे येते. 100 नाटकं दिग्दर्शित केली तुम्ही, ही फार मोठी बाब आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आम्हा सगळ्यांसाठी ती अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि जसं शर्वरीताई म्हणाली की तुम्ही भारी आहात, फक्त तुम्हाला ते माहिती नाही, अशा विनम्रतेने तुम्ही इथे बसलेले आहात. सो सर, तुमच्या मनात आत्ता काय भावना आहेत? मी आत्ता अगदी खरं सांगायचं तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अकॅडमिक काउन्सिलवरती मला त्यांनी बोलवलं, तेव्हा मी लिहून काढलं की मी किती नाटकं केली आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती साधारण आता 95-96 झाली आहेत. मग तर असं ते, त्यामुळे मला अगदी खरं सांगायचं तर केली 100 नाटकं. आणि माझ्या मते या प्रवासात ना तुम्हाला काही माणसं भेटतात आणि ती भेटणारी माणसं तुमच्यावर काहीतरी परिणाम करतात. त्यामध्ये मला एक वाक्य कायम एका माणसाचं आठवत राहतं, त्याचं नाव पंडित सत्यदेव दुबे. दुबेजी असं म्हणायचे की विजय अगर अच्छा नाटक करणे के लिए रुकोगे ना तो कुछ नहीं कर पाओगे. नाटक करते रहो, तुम 10 नाटक करो उसमें से 1 अच्छा होगा, लेकिन उसके लिए 10 करने पड़ते हैं. माझ्या मते फार महत्त्वाची गोष्ट होती की तुम्ही काम करत राहा. आणि माझ्या दृष्टीने प्रेक्षकाचं रंजन होणं
हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यातून पुढे तुम्हाला काही उपदेश द्यायचा असेल तर, म्हणजे मी कुठचाही एम डोळ्यासमोर ठेवून नाटक केलं नाही, मला जे आवडलं वाचल्या वाचल्या ते मी करत गेलो. आणि आत्ता मी जे काळी राणी नाटक केलं, मला माझं 100वं नाटक माझ्या ज्याच्या बरोबर माझा सहप्रवास झाला अशा रत्नाकर मतकरींचं करायला मिळालं, याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. हे मतकरींचं मी दिग्दर्शित केलेलं 10वं नाटक आहे आणि फॅन्टॅस्टिक नावाची रत्नाकर मतकरींची कथा आहे, त्याच्यावरती त्यांनी ते बेतलेलं नाटक आहे. त्याच्यासाठी प्रिया पाटील आणि म्हणजे ज्या आमच्या निर्मात्या आहेत, तीन स्त्रिया निर्मात्या आहेत, स्त्री शक्ती याच्यामध्ये खूप मोठ्या, तर त्यांची खूप मदत झाली. आणि त्याचे सगळे तंत्रज्ञ म्हणजे प्रदीप मुळे ज्याच्याबरोबर मी खूप नाटकं केली, शीतल तळपदेची प्रकाश योजना शीतलबरोबर मी 50-100 नाटकं केली, अजित परब त्याच्याबरोबर, त्यानंतर मी काही माणसं म्हणजे राजन भिसेबरोबर तो नेपथ्यकार असताना खूप नाटकं केली, संजय मोने, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, डॉक्टर श्रीराम लागू, भक्ती बर्वे इनामदार मी फार त्या बाबतीत सुदैवी आहे. वंदना गुप्ते म्हणजे मी अगदी यादी काढू शकतो की अशा लोकांबरोबर किंवा त्यांनी माझ्याबरोबर काम करायला हो म्हटलं. आणि या माझ्या सगळ्या प्रवासात मला माझी ऐको मंगल केंकरे जी माझ्या नाटकाची वेशभूषा करते रेग्युलरली, तिची साथ लाभली. मला असं वाटतं की हे करू शकलो हे सगळं एक पॅकेज आहे आणि आता मी काही थांबणार नाही, मी करतच राहणार. धन्यवाद, धन्यवाद. आणि आता 100 नाटकं दिग्दर्शित केलेले ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सरांना मी मंचावर बोलावते. आणि त्याचबरोबर आमचे दोन्ही दर्दी हास्यरसिक आणि हास्यजत्रा कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी सरांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते. आज विजय सर इथे आलेले आहेत तर सरांना मी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सगळ्यांनी बरंच काही सांगितलं आहे आणि तरी विजय दादा काही सांगून संपणारा माणूस नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. छोट्या छोट्या यशांनी एक ऑरा तयार करणारे खूप असतात, आपल्याकडे पटकन सेलिब्रिटी होतात, अस्वस्थता घालवून देतात, पण हा माणूस आजही अस्वस्थ आहे आणि ह्याने कधीच सेलिब्रिटी पद घेतलेलं नाही आणि हे यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे श्रेष्ठत्व आहे. म्हणजे मराठी नाटक असो, भारतातल्या विविध भाषांतली नाटकं असो, आंतरराष्ट्रीय नाटकं असो, प्रचंड अभ्यास असलेला माणूस आहे आणि प्रचंड अस्वस्थ माणूस आहे. समाजात काही घडलं ना की खूपदा अचानक विजयदादांचा फोन येतो आणि आम्ही अर्धा तास बोलत असतो. इतकी अस्वस्थता ज्या माणसात आहे ना त्याची 100 हा आकडा खूप छोटा आहे अशांसाठी. अजून खूप होणार आहे मला माहिती. आणि खरं म्हणजे ना असं म्हणतात की लिजंडच्या घरात नंतरची जी पिढी आहे ती सगळी ते वटवृक्षाखाली ती रोपटी फार काही वाढत नाहीत, पण काही अपवाद असतात ते विजयदादा आहे की दामोकाकांसारख्या एवढ्या लिजंडच्या घरात जन्माला येऊन 100 नाटक किंवा अशा प्रकारची एक मोठी भव्य कारकीर्द उभी करणं ही काही चेष्टा नाही आहे. दादा, तुमच्या 100व्या नाटकाला हास्यजत्रेच्या टीमकडनं, सोनी मराठीकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या टीमकडनं एक छोटीशी भेट, प्रेमाची भेट. तुम्ही इथे आलात आणि आमच्या विनंतीला सगळ्यांच्या मान दिलात, वेळात वेळ काढून तुम्ही सगळे दिग्गज इथे आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आणि टीमला खूप शुभेच्छा. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.